शिक्षक अभियोग्यता धारक विद्यार्थ्यांनी माननीय जिल्हाधिकारी नाशिक तसेच माननीय शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने अभियोग्यता धारक भावी शिक्षक उपस्थित होते. सर्वांनी एकच मताने मागणी केली 55,000 शिक्षक भरती शिक्षक अभियोग्यता परीक्षा होऊन आणि निकाल लागून जवळजवळ 2 महिने संपत आले तरीही कोणत्याही प्रकारची हालचाल पवित्र पोर्टल चालू होण्यासाठी दिसत नाही. आधार संच मान्यतेचे काम अपूर्ण आहे अशा परिस्थितीमध्ये शासन उडवा उडवीचे उत्तर देत आहेत. तसेच माननीय शिक्षण मंत्री यांनी केलेली घोषणा जून पर्यंत नवीन शिक्षक शाळेवर राहतील ही सपशेल खोटी होताना दिसत आहे. कारण शासनाने कोर्टात दिलेल्या रोड मॅपनुसार भरती प्रक्रिया ऑगस्ट पर्यंत घेऊ असे सांगण्यात आले आहे. सर्व अभियोग्यता धारक विद्यार्थी संदिग्ध अवस्थेत आहेत की पवित्र पोर्टल केव्हा चालू होईल. भविष्यात या विद्यार्थ्यांमार्फत आंदोलन करण्याची तयारी आहे. निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेले अभियोग्यता धारक प्रवीण बोर्वे, हर्षल गांगुर्डे, शरयू फुले, राहुल गवळी, वैशाली वाघ, अमोल भांबरे, दीपाली आहेर, दौलत टोपले, भागवत चौधरी, अमृता चौधरी, विनोद बेंडकुळे, शशिकांत गायकवाड, सागर जाधव, प्राजक्ता गायकवाड, अमृता थविल इत्यादी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. नमस्कार, आम्ही नाशिकमधील शिक्षक अभियोग्यता धारक विद्यार्थी. तर आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी नाशिक आणि जिल्हा परिषद नाशिक येथे शिक्षक भरती संदर्भात निवेदन देण्यासाठी आलो. तर आपल्या माननीय शिक्षण मंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षक भरती संदर्भात घोषणा केली की त्यांनी 67,000 शिक्षकांच्या जागा भरण्यात येतील. तर वित्त विभागाने 80% जागांना मंजुरी दिली असून 55,000 शिक्षक भरती पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी अभियोगाचा चाचणी घेऊन निकाल लागून आता 2 महिने झाले पण कोणत्याही प्रकारचे पवित्र पोर्टल चालू करताना शासन दिसत नाही आणि त्या पद्धतीने हालचाली होतानाही दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आक्रोश वाढत आहे. तर आमची सर्वांची शासनाला एवढीच विनंती आहे की 55,000 शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा आणि आधार संच मान्यतेच्या नावाखाली जो गोंधळ चालवलेला आहे तो गोंधळ तात्काळ थांबवावा आणि आम्हाला सर्वसाधारण विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जूनपर्यंत शिक्षक भरती पूर्ण करून आम्हाला आमच्या कष्टाला न्याय द्यावा. धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.